हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि कशा आहात तुम्ही सगळ्या कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि आज आहे नवरात्रीचा सातवा दिवस. आजचा रंग आहे निळा आणि मी इथे बनवते कडापणी. माझी कडापणीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. अशीच रेसिपी तुमची असेलही किंवा नसेलही, कारण की प्रत्येकाची रेसिपी ही वेगवेगळी असते. चला तर मग सुरुवात करूया. दीड वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे. ते व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. आणि इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे. ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ मोजलं त्याच वाटीने मी हा एक वाटी गूळ घेतलेला आहे. आणि त्याच्यात अर्धा ग्लासच मी पाणी ओतलेलं आहे. आणि फक्त गूळ विरघळेपर्यंत हे गरम करायचं आहे गॅसवरती. आणि पाण्यामध्ये गूळ सगळं विरघळलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यात बडीशेपची पावडर टाकायची आहे. तुमच्या आवडीप्रमाणे टाका. मी अर्धा चमचा टाकली आहे. आणि अर्धा चमचा वेलचीची पावडर टाकायची आहे. आणि हे सगळं मिक्स करून हे पाणी गाळून घेऊन या पाण्यातच ते पीठ मळून घ्यायचं आहे कडकण्याचं. यात थोडस चिमूटभर मीठ टाकूयात. व्यवस्थित असं मीठ मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात. आणि याच्यात एक चमचा तूप घालायचंय. तुपामुळे वेगळीच चव येते याला. आणि आता हे गुळाचे जे पाणी आहे ते थंड झालेलं आहे. मी ते गाळून घेतलेलं आहे. त्या पाण्यात हे सगळं पीठ मळायचं आहे. आवश्यकता असेल तर थोडं वरून दुसरे पाणी पण घेऊ शकता. तर असं हे पीठ मी मळलेलं आहे. एकदम घट्ट मळायचं आहे. आणि एक 15 ते 20 मिनटं याला असंच मुरत ठेवायचं आहे. तेलाचा किंवा तुपाचा हात लावून ते झाकून ठेवायचं आहे. आता पीठ जे आहे चांगलं भिजलंय. आता याचे छोटे छोटे आपण गोळे करून लाटून घेऊयात. तेलाचा हात घेऊन असं याचे छोटे 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 छोटेच गोळे करायचे. जास्त मोठे नाही करायचे. आणि इथे जे आहे गोळे सगळे तयार झालेले आहेत. आता आपण याच्या लाट्या लाटून घ्यायचे. तेल मी आता गरम करायला ठेवते. आणि तेल लावूनच लाटी लाटायची आहे, कारण की मी पुरी असो किंवा असे कडाकणी वगैरे किंवा घारे असो मी नेहमी तेल लावूनच लाटते. कारण की पीठ लावल्याने काय होतं, ते पीठ सगळं तेलात जाऊन तेल सगळं आपलं करपून जातं. आणि ते पीठ ते तेलात करपलं जातं आणि तेलाचा पण वास असा उग्र येतो. आणि एकदम पातळ अशी लाटायची आहे. मग एकदम खुसखुशीत आणि एकदम कडक होते. मंद आचेवरती खरपूस अशी तळून घ्यायची आहे. याला जरा वेळ लागतो. व्यवस्थित तळल्यामुळे व्यवस्थित खुसखुशीत होते, आतपर्यंत भाजली जाते. त्यात डाळीचं पीठ वापरल्यामुळे भाजायला जरा वेळ लागतो. छान असा लालसर रंग आला की पलटी करायची आहे.